नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। प्रत्येक महिलेला मासिक पाळीचा त्रास होतच असतो आणि आपण असे देखील म्हणतो की हे नॅचरल आहे, हे तर होणारच, हे देखील बरोबर आहे। परंतु मासिक पाळीचा अति जास्त त्रास होत असेल, भयंकर पोट दुखत असेल, हातपाय दुखणे, कुडघे दुखणे, कमर दुखणे, अस्वस्थ वाटणे किंवा बऱ्याच वेळेस ताप येणे, डोके दुखणे, काहीही करण्याची इच्छा न होणे, अपचनासारखा त्रास होणे, असह्य वेदना होणे, असा जर आपल्याला त्रास होत असेल तर हे नॅचरल नाही, हा अति जास्त त्रास आहे। तर असे आपल्याला देखील त्रास होत असतील तर मासिक पाळी सुरळीत होण्यासाठी, वेळेवर येण्यासाठी किंवा श्वेतप्रदाचा त्रास असेल तर हा त्रास देखील निघून जाण्यासाठी आज मी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक जुना टोपाय घेऊन आले आहे, ज्यामुळे कुठल्याही महिलांना हा त्रास होत असेल तर मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वच हा उपाय सहजतेने करू शकतील असा घरगुती उपाय घेऊन आले आहे। यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या आणि येथे मी पांढरी तीळ घेतली आहे। तर पांढरी तीळ एक चमचा भरून यामध्ये टाकायची आहे आणि दुसरे म्हणजे जिरे, तर अर्धा चमचा भरून यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे। आणि येथे मी गुळ घेतले आहे, हे छान उकळवून तयार झाले की यामध्ये एक टेबलस्पून इतके गुळ टाकायचे आहे। हे बघा, आपला काढा छान तयार झाला आहे। तयार झालेले पेय ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे आणि गुळाऐवजी आपण मधाचा देखील वापर करू शकतो। परंतु मध वापरताना प्रथम हे उकळवून ग्लासमध्ये काढल्यानंतर नॉर्मल कोमट झाले की नंतर यामध्ये एक चमचा भरून मध टाकायचे आहे। आणि तयार झालेला काढा ज्या महिलांना मासिक पाळीच्या समस्या आहेत, श्वेतप्रदाचा त्रास आहे किंवा भयंकर वेदना देखील होतात, अशा महिलांनी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये याप्रमाणे हे पेय तयार करून सकाळी एक वेळेस पोट स्वच्छ झाल्यानंतर उपाशी पोटी प्यायचे आहे। यामुळे मासिक पाळीचा त्रास तर निघून जाणारच आहे, परंतु हे दिवस कसे गेले हे देखील आपल्याला लक्षात येणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून जाणवतो। व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।